तर आपण सगळे अकोल्याचे पत्रकार इथं उपस्थित आहात. विजय वाघचौरे यांनी आपलं स्वागत केलेलं आहे आणि पुढे ते संगमनेरला एक कार्यक्रम आहे, कुतुळला जायचं आहे, त्यामध्ये अकोल्यामध्ये आल्यानंतर भव्य अशा पद्धतीचं स्वागत या अकोला नगरीमध्ये सर्व नागरिकांनी केलेलं आहे. आणि एक तर आता सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुका आठवड्याभरामध्ये 8-10 दिवसामध्ये जाहीर होणं शक्यता आहे. जागा वाटपाच्या संबंधामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही आहे आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं नाही आहे. दोघांचंही जागा वाटपाच्या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे. ते कुठच्या हलवू नका रे, त्यांना सांग तिकडे. तर मग महायुतीमध्ये काय फारसा वाद होईल असं तर नाही आहे. प्रत्येक पक्षाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कुठलाही पक्ष कोणालाही संपू शकत नाही आणि पक्षाचं अस्तित्व असतं. आता माझ्या पक्षाचे काही आमदार फार नाही आहेत, खासदार नाही आहेत, तरी माझ्या पक्षाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर माझा पक्ष संपू शकत नाही. कारण गेली 30-40 वर्ष मी गावागावाशी माझा संबंध आहे. त्यानंतरच्या मुव्हमेंटच्या माध्यमातून एक झंझावाती अशा पद्धतीचं वातावरण साऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेलं होतं. त्यानंतरच्या छावण्या स्थापन करून सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या पाहिजे, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशा अनेक प्रश्नांवर झोपडपट्टी त्या माणसाला पक्क घर मिळालं पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, महिलांवरचे अत्याचार थांबले पाहिजे, दलितांवरचे अत्याचार थांबले, अशा अनेक प्रश्नांवरती आपण आंदोलनही केलेली आहे. आणि त्यानंतर मग आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाने अरे कोण तिकडे हे करते नाही, आपले लोक थोडे तर आता या निवडणुकीच्या संबंधामध्ये जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर होईल. पण आता माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला 2 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. आणि त्यामध्ये शिर्डी आणि सोलापूर. शिर्डीमध्ये 2009 मध्ये मी हरलो होतो. निवडणुकीमध्ये हार जीत असते, अनेक लोक निवडणुकीमध्ये हरलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनाही काँग्रेसने 1-2 वेळेला हरवलेलं होतं. त्यामुळं मी जरी हरलो असलो तरी माझा शिर्डीवर राग अजिबात नाही. माझा संगमनेर असेल, अकोले असेल, रामटा असेल, शिर्डी असेल, कोपरगाव असेल, नेवासा असेल, कुठला आणि श्रीरामपूर असेल, या सगळ्या तालुक्याशी आणि या सगळ्या मतदारसंघाशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि एक तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळाला तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री म्हणून मला त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकेल. आणि लोकांच्या भावना मी पाहतो आहे की एकदा मी हरलो होतो आणि मला हरवण्यामध्ये काहीतरी आपली भावना जी आहे त्या चुकीच्या प्रचारामुळं मी त्यावेळेला हरलो होतो. परंतु लोकांचं मत मला थोडंसं ऐकायला मिळतंय की यावेळेला जर मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर चांगल्या उत्साह मताने मी निवडून येऊ शकतो. आणि सदाशिव लोखंडे आपले मित्रच आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता आपल्या महायुतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय व्हावा ही भूमिका माझी अजिबात नाही आहे. परंतु जर मला या ठिकाणी संधी मिळाली, माझा एक पक्ष आहे, माझा समाज आहे आणि माझा समाज तर आहेच आहे, परंतु मी ज्या समाजाचा नाही त्या समाजातले अनेक लोक मला पाठिंबा देणारे आहेत. माझ्या पक्षामध्ये मराठी आघाडी आहे, ओबीसी आघाडी आहे, मायनॉरिटी आघाडी आहे, महिला विंग आहे, युवक विंग आहे, अशा अनेक विंग माझ्या पक्षामध्ये काम करत आहेत. आणि त्यामुळं बहुजन समाजाला, अल्पसंख्याकांना, मराठा समाजाला, ब्राह्मण समाजाला
सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची सातत्यानं राहिलेली आहे. जर आम्ही खरे आंबेडकरायत असू तर सर्व धर्मसमभावाची शिकवण आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जर बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जायचं असेल तर भारतीय घटनेमध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका ही मांडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यामुळं सर्वांना घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका असल्यामुळं यावेळेला शिर्डी मतदारसंघ आपल्याला मिळाला तर आपण आपल्याला म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये त्याचं एक चांगलं वातावरण तयार होणार आहे. मी लोकसभेमध्ये यावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे त्यामुळं शिर्डी जर आपल्याला मिळाला तर मी त्यामध्ये निवडून तर मी नक्की येईनच, परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी इथले जे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, आता मी शिर्डीवरून निघाल्यानंतर मी एअरपोर्टच्या बाजूने नवीन रस्त्याने इकडे आलो संगमनेरला, तर तो मधला भाग तो एकदम नजरा भाग आहे. म्हणजे संपूर्ण पाहिलं तर सगळे इथं डोंगरच आहेत, तिथं पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, असे अनेक जे या जिल्ह्यामधले प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे मला चांगलं लक्ष देता येऊ शकेल. त्यामुळं माझी माझ्या कार्यकर्त्यांची देशभरातली इच्छा आहे की आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि आपले सगळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पालकमंत्री आहेत, मधुबराव पिसड आहेत, बाकीचे आपले बिपिन कोल्हे तिकडे आहेत, अशोक काळे आहेत, गडाग आहेत, किरण लांबटे, डॉक्टर किरण लांबटे आमदार आहेत. हा, किरण लांबटे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत, परंतु ते आता अजितदादांच्या सोबत आहेत. त्यामुळे सगळ्यांचा मला पाठिंबा असल्यामुळं मला काही फारशी अडचण या ठिकाणी येणार नाही आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. बाकीचा जो अलीकडे एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे की मोदींचा परिवार, लालू माननीय लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, ते सोशलिस्ट नेते आहे. त्यांनी गांधी मैदान पटना या ठिकाणी झालेल्या त्या सभेमध्ये मोदींना परिवार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असल्यामुळं बीजेपीच्या अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही मोदींचा परिवार आहोत, पण नंतर मोदींनीच जाहीर केलेलं आहे की सगळा देश माझा परिवार आहे. सगळा देश म्हणजे 140 कोटी लोक त्यांच्या परिवाराचे सदस्य आहेत आणि लालू प्रसाद यादव हे सुद्धा त्यांच्या परिवारातले आहेत, सगळेच लोक यांच्या परिवारातले आहेत. तर म्हणून अशा पद्धतीची टीका करणं अत्यंत अयोग्य आहे, कारण प्रधानमंत्र्यांचा अपमानजनक टिप्पणी करणं योग्य नाही असं आपलं या संबंधातलं मत आहे. विचारा का विचारा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी बऱ्यापैकी थोडीशी पुढे आलेली आहे, तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? मी त्यांच्याकडे चांगल्या नजरेनं पाहतो, कारण बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि ते आमच्या समाजाचे आहे. त्यांना आपला हाच अडवायचा आहे की महाविकास आघाडी आपल्याला घेत नाही आहे आणि महाविकास आघाडी आपल्याला घेत नाही त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी मांडलेल्या फॉर्म्युल्यावर गंभीरपणे विचार केला जात नाही आहे आणि त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा विचार सोडावा आणि त्यांनी सोबळावर निवडणूक लढावी असं आपलं या संबंधातलं मत आहे. साहेब, तुम्ही म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटील, पिचड साहेब, डॉक्टर लांबटे असे उत्तरेतले सगळे नेते तुमच्याबरोबर आज आहेत, त्यामुळे तुम्हाला निवडून येणं सोपं आहे. परंतु मागच्या ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला उभे होता तेव्हा सुद्धा ही सगळी मंडळी, दिग्गज मंडळी तुमच्या बरोबर होती, मात्र तुमचा पराभव झाला काय सांगा? त्यावेळेला आता थोडा जो ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संबंधामध्ये थोडासा चुकीचा प्रचार करण्यात आला होता. एकतर मी पंढरपूरमध्ये लोकसभेमध्ये ज्यावेळेला 2 वेळा निवडून आलो होतो त्यावेळेला पंढरपूरमध्ये ॲट्रॉसिटीच्या केसेस महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यापेक्षा सर्वात कमी केसेस त्या ठिकाणी होत्या. पण मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये एक मोठा प्रचार असा झाला की आठवले निवडून आले तर या ठिकाणी आठवलेच्या केसेस वाढतील आणि ती भूमिका लोकांच्या मनामनामध्ये थोडीशी त्यांच्या मनामध्ये खळखळ होती आणि त्यामुळं माझ्या विरोधामध्ये मतदान झालं.
पण माझे संबंध सगळ्यांचे अत्यंत चांगले आहेत. मी काय तसा मी आणि माझ्या पक्ष आणि पॅन्थरच्या काळापासून अनेक आठवडीच्या केसेस आम्ही मिटवलेले आहेत. अनेक ठिकाणी विनाकारण त्या याच्यामध्ये नसणाऱ्या लोकांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांना थांबवलेलं आहे आणि कोणावर अन्याय करण्याची भूमिका आमची राहिलेली नाही आहे. पण त्यावेळेला मात्र इलेक्शनमध्ये या मुद्द्यावरती प्रचार मोठा झाला आणि त्यामुळं मला त्यावेळेला पराव पत्रावर लागलेला होता. पण यावेळेला काय तो विषय जास्त चर्चेत येणार नाही आहे. मी मंत्री असल्यामुळं या भागाचा विकास करण्यासाठी मला केंद्राचा राज्याचा मोठा फंड आणता येऊ शकेल म्हणून माझ्याकडं पाण्याचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा आता पूर्णपणे बदललेला आहे आणि त्यामुळं मला या ठिकाणी चांगली अपेक्षा आहे, अशी आहे की मी चांगल्या मताने निवडून येऊ शकेन. सर, सध्या जर आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार आहे लोकसभा श्री लोखंडे हे शिर्डे मतदारसंघाचे खासदार आहे, परंतु आपण जर पाहिलं तर देशामध्ये मोदींच्या बरोबर आपण जर काम करतायत पण मग सदाशिव लोखंडे यामधून नाराजी व्यक्त करणार का किंवा आपला दावा आपण सक्सेस करणार का शिर्डे मतदारसंघामध्ये? नाही, त्यांना नाराज होण्याविषय नाही आहे. जर मला जागा मिळाली तर त्यांना अजून काय त्यांचं जे पुनर्वसन आहे ते करण्याचा विचार होऊ शकेल. ही जागा मला देत असताना तर BJP कोट्यामध्ये ही जागा घेऊन जर ती RPI दिली तर RPI एखादी जागा मिळणं हे दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी मतं वळवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे आणि देशभरामध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. माझा पक्ष हा लक्षद्वीपपासून ते सगळ्या श्रीनगर आपल्या काश्मीरपर्यंत आहे आणि सगळ्या देशामध्ये माझ्या पक्षाच्या ज्या शाखा आहेत त्यामुळं मला एखादी तिकीट मिळाल्यानंतर ती देशभरामध्ये त्याची चर्चा होणार आहे. त्याचा फायदा संपूर्णपणे देशामध्ये होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सदाशिव लोखंडे यांना नाराज करण्यासाठी माझी मागणी अजिबात नाही आहे. त्यांना एक काहीतरी संधी मिळेल. नागालँडमध्ये आपले दोन आमदार आहे साहेब, पण मग आपण तिथे का खासदार केला, अर्ज का नाही भरला आणि किंवा शिर्डी मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा का असं? म्हणजे मी इथे निवडून येऊ शकतो म्हणून नागालँडमध्ये दोन आमदार आहेत, दोन आमदार निवडून येणं शक्य नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपली तशी युती आहे आणि महायुतीमध्ये RPI हा एक घटक पक्ष आहे त्यामुळे शिर्डी आपण मागतो आहोत. त्याचा विचार होईल. माझी राज्यसभा 2026 आहे, मला काही तसली अडचण अजिबात नाही आहे. लोकसभेमध्ये यावं अशी लोकांची इच्छा आहे, पाहूया चर्चा आधी काय निर्णय होतो. चला, आभार मान. तर ही जी निवडणूक आहे ती RPI म्हणून मी लढणार आहे. मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये असताना मी तिन्ही वेळेला माझ्या 100 वर मी निवडून आलेलो आहे. मी 50 वर निवडून आलेलो नाही, त्यामुळं मी BJP 100 वर लढणार नाही, माझ्या पक्षाच्या 100 वर लढणार आहे. माझा पक्ष रेव्हसर आहे आणि आताही मी जो राज्यसभेवर खासदार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर मी निवडून आलेलो आहे, त्यामुळं मी BJP चिन्हावर लढण्याचा प्रश्न येत नाही. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.